मग वाईट वाटलं की अरे एवढा ग्रुप मध्ये कॉल आला आणि आपण घेऊ नाही शकलो असं वाटलं. नाही मॅम, माहिती आहे ना की तुम्ही आता शिकवणार आहे कसं अनालाइज करायचं, कसं सगळं करायचं आहे, म्हणून तितकं रिग्रेट नाही वाटलं, थोडा वाटलं थोड्यासाठी, पण नंतर नाही वाटलं मी सगळ्यांना हेच सांगत असते की मार्केट कुठेच जाणार नाहीये, मार्केट आपल्याला सोडून कुठेच जात नाही, आपल्याला मार्केट मध्ये थांबायला लागतं, आपल्याला टिकून राहावंसं लागतं तिथे. सो येस, डीमॅट अकाउंट जेव्हा तुम्ही उघडता ना, तर तुम्हाला ट्रेडिंग पण करता येतं, इक्विटी पण घेता येते, आयपीओस पण घेता येतात आणि तुम्हाला फ्युचर ऑप्शन्स पण करता येतात. तुम्ही लॉस, त्याचं पहिलं रिझन देते की माझ्या क्लासेसमध्ये जर मी शिकवलेल्या पद्धतीने गेलात तर लॉस होणार नाही आणि 15 दिवसात फीस काढाल, त्याचं पहिलं रिझन देते. इथे तुमचं 99% पहिले लॉस संपवते. फक्त सगळ्यांचा प्रश्न की आम्ही किती इन्व्हेस्ट करायला हवं, आणि जर का तुम्ही 20-25,000 इन्व्हेस्ट केलं आणि हार्डली आपल्याला 1 तास झालाय, ते पण रिव्हिजन घेते मी सगळं तुमचं. तो रिव्हिजन मध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या फक्त रँडमली मंडेला फॉलो केलात तर तुम्ही रोजचे 500 ते 1,000 रुपये सहज काढू शकाल. अप्रॉक्सिमेटली 500 रुपये रोज, प्रत्येक आठवड्याला 2,500 रुपये, आणि 20च दिवस आपण मार्केट पकडूया. तुमचे 20,000 रुपये इन्व्हेस्ट तुम्ही केले होते, 10,000 रुपये महिन्याला आला, म्हणजे महिन्याला तुम्ही 50% अर्न केलाय. आता ह्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला जेवढे इन्व्हेस्ट करायचे तेवढे करा. डन आहे? इथपर्यंत काही डाऊट आहे?